सुभद्राताई, करा हो, सुपा। नमस्कार। नमस्कार। आज मंगळवारच्या या तिसऱ्या मंगल पर्वामध्ये सर्व सादरीकरण करणाऱ्यांचं हार्दिक स्वागत आणि सादरीकरणासाठी शुभेच्छा। या कार्यक्रमाचा शुभारंभ आरतीताई प्रभुणे आणि विजयजी ढेंगे सुमधुर शंखनादानं करतील। आरती प्रभुणे। वाह विजयराव, धन्यवाद आरतीताई आणि विजयजी ढेंगे। अतिशय सुंदर शंखनादाने आपण या कार्यक्रमाचा शुभारंभ केला आहे। आता पुढची सूत्रे श्री खानोलकर सरांकडे। हा शुभदाताई, आजच्या कार्यक्रमाची सगळी सूत्र खरं तुमच्याच कडे आहेत, मी फक्त नाव घेणार आहे। तर मला असं वाटतंय की तुम्ही प्रथम सादरीकरण करावं, म्हणजे बाकीच्या सादरीकरणाचं समीक्षा तुम्हाला करता येईल। तर मी हाँ ठीक है ठीक शुभदाताई है। खटावकर यांना विनंती करतो, त्यांनी सादरीकरण करावं। हा करा सुरुवात। नमस्कार। नमस्कार। माझी लेखणी साहित्य मंच शहापूर जिल्हा ठाणे आयोजित षडाक्षरी काव्य स्पर्धेमध्ये द्वितीय पुरस्कार मिळालेली रान फुले नावाची कविता मी आपल्यापुढे सादर करते आहे। इवली इवली नाजूक सुंदर, इवली इवली नाजूक सुंदर, रान फुले पहा किती मनोहर, रान फुले पहा किती मनोहर। पिवळी जांभळी लाल आणि निळी, पिवळी जांभळी लाल आणि निळी, सुंदर देखणी दवबिंदू भाळी। पिवळी जांभळी लाल आणि निळी, सुंदर देखणी दवबिंदू भाळी। नाही जरा गंध नसे मनी खंत, नाही जरा गंध नसे मनी खंत, हसून स्वागता हर्ष मनी आनंत, हसून स्वागता हर्ष मनी आनंत। भगवंती लीला, भगवंती लीला हर्षून मनाला, देती ती आनंद तोष तो नेत्राला। भगवंती लीला हर्षून मनाला, देती ती आनंद तोष तो नेत्राला। एकाकी रानात कडे कपारी, एकाकी रानात कडे कपारी, चैतन्य बहर करी आनंदे, चैतन्य बहर करी आनंदे। नाही हेवा दावा, नाही हेवा दावा, नाही लोभ राग, नाही हेवा दावा, नाही लोभ राग। ठेविले आनंते तोची शुभ लाभ, ठेविले आनंते तोची शुभ लाभ। धन्यवाद। वाह 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 वाह, खूप उत्तम, सुंदर, मस्त अप्रतिम अप्रतिम, खूप छान, थोडक्याच्यात सुंदर थोडक्यात वर्णन, खूप सुंदर छान, खूप छान, वर्णन, मस्त, छान 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 सुंदर। छान छान। सर्वसाधारणांकडून दुर्लक्षित पण त्याच्यातला गोडवा शोधण्याचा, नाविन्य शोधण्याचा प्रयत्न आपण भारतीताई खानोलकर सादरीकरण करतायत। हा भारतीताई, करा सुरुवात। हा सर्वांना नमस्कार। नमस्कार। श्री कृष्ण लीला भाग चालू आहे। हा यदुकुलाचा नाश व श्री कृष्णाचे निर्वाण। उद्धव बदरिकाश्रमात गेल्यावर द्वारकेत सूर्याला खळी पडते, सर्वत्र दिशा पेटल्याचा भास होतो। त्यावेळी श्रीकृष्ण सुधर्मा गृही, त्यावेळी श्रीकृष्ण द्वारकेत जे उत्पात चालले आहेत ते पाहून महान अनर्थ होणार आहे असे वाटते। असे तेव्हा तुम्ही इथे राहू नका। स्त्रिया मुले वृद्ध यांनी शंखोद्वाराला जावे आणि आपण प्रभात क्षेत्री जाऊन, असा तो यादवांना सांगतो की आपण प्रभात क्षेत्री जाऊया, बायको मुलं हे सर्वांनी वृद्ध लोकांनी
शंखोद्वाराला जायचं आणि आपण तेथे जाऊन पापाचा नाश होण्यासाठी देव गायी व ब्राह्मणांना पूजा करून दान देऊ. मग श्री कृष्णाच्या म्हणण्याप्रमाणे प्रभात क्षेत्री येऊन श्रद्धापूर्वक पूजा करून स्वर्ग प्राप्तीची सिद्धता करतात. विनाश काल आला की विपरीत बुद्धी उत्पन्न होते. त्याप्रमाणे यादव जरी पुण्यक्षेत्री येऊन राहिले तरी त्यांची बुद्धी भ्रष्ट होऊ लागली. त्यांनी मैरे मैरेयक नावाचे अतिशय उन्मादक असे मादक मद्य प्यायला सुरुवात केली. त्या जहरी मद्याने आपापसात कलह सुरू झाला. थोर युद्धापर्यंत आणि सर्व शस्त्रास्त्रे संपली. इतकं भयानक युद्ध झालं की सर्व शस्त्रास्त्रे संपली, बाण संपले, धनुष्य मोडली. आणि तेव्हा ते समुद्राची ती लवाडी आली होती मागे, ते मुसळ कुठून त्याने टाकलं होत, त्या लवाळ्याने ते लढू लागले. आणि श्री कृष्णाने समजावून युद्ध निवारण्याचा खूप प्रयत्न केला, पण ते धुंद यादव त्याच्यावरही चाल करून गेले. शेवटी बलराम कृष्णाच्या सहाय्याने लढू लागला आणि त्यात एवढ्या मोठ्या युद्धात सर्व यादवांचा संहार झाला. कृष्ण म्हणाला, भूमीचा भार पूर्णपणे उतरला. दुसऱ्या दिवशी धुक्यात भरलेल्या पहाटे प्रभास पट्टणच्या किनाऱ्यावर एक रथ दौडत आला. सारथ्याने दोन महामूर्ती आदराने उतरवल्या, प्रणिपात केला आणि जड भरलेल्या भारलेल्या अंतःकरणाने सारथी इच्छा नसतानाही रथारूढ होऊन परतीच्या प्रवासाला लागला. आणि दोन महामूर्ती गर्द रानाच्या हिरव्यात दिशेनाशा झाल्या. रिकामा सुवर्ण रथ द्वारकेला महाद्वारापाशी गेला आणि ब्रजाने तो अडवला. दारुका पंजोबांना कुठे सोडलंस तू, तो ब्रज विचारू लागला. दारुका पंजोबांना कुठे सोडलंस तू, दारुका काही बोलला नाही. ब्रज हा यादव कुळातला एकमेव वारसा उरला होता. कृष्ण आणि बलराम दोघांनी बजावलं होत की मध्यान्नी पर्यंत कुणीही विचारलं तरी त्यांना कुठे सोडलं ते दारुकाने सांगायचं नाही असं बजावलं होत. कदंब वृक्षाखाली बलरामने योग साधनेने चित्ताचा लय करून मनुष्य देहाचा त्याग केला. आता हे दोघे इथे ह्या अतिशय दाट अशा या जंगलात आहेत. कृष्णानं आपल्या वडील भावाचा योग्य आदर केला आणि तेथून निघाला. शुक्ल तलावापर्यंत चालत चालत तो 36 तास काही न खात दर मजल करत तो निघाला. जरी माणसाचे सर्व पास त्याने तोडले तरी हम्मा हम्मा करत नेमकी त्याच वेळी गायीने हाक मारली. पाहिले तर गव्हाड रंगाची चाजरी गोजरी गाय कृष्णाच्या दिशेने येत होती. काय ग, काय हवं तुला? हा वनाचं प्रेम असलेला वनमाळी, गायीचं प्रेम असलेला गोपाळ, तिला कुठे दुखतय, कुठे खुपलंय हे बघायला
तिच्या पाठीवरून कानावरून मायेने हात फिरवायला लागला, मस्तक थोपटलं आणि ती हळूहळू अशी प्रेमाने गुंगी गेल्यासारखी झाल्यावर झपाट्याने झाडाआड निघून गेला. आता त्याला कोणाची माया परवडणार नव्हती. धावत पळत झेपेल तेवढा वेग वाढवत कृष्ण वाट काढत होता. विश्रांतीसाठी कृष्ण बसले, डोळे मिटले, एका झाडाच्या बुंध्या खाली बसले, डोळे मिटले, आडवा हात जरा डोक्यावर धरून ते गुंगीत गेले. डुलकी लागली, अशी डुलकी फारशी नव्हती पण कुठल्या तरी मऊ स्पर्शाने त्यांना जाग आली. आश्चर्य वाटलं, माणसासारखी ती गाय, मगाशी ती गाय त्यांना चिपटून बसली होती. कृष्ण उठले, तार तार चालायला लागले. नव्या ऋणानुबंधाचा आरंभ होण्याआधीच होण्याच्या मनस्थितीत ते नव्हते. गाय दौडू लागली आणि त्यांच्या पुढे येऊन उभी राहिली. जणू काही अबोल प्रश्न ती विचारत होती. कृष्ण उमजले, तिच्या पाठीवर थोपटत म्हणाले, माते चल, माते चल. पुढचा भाग पुढे पाहू. कृष्णम वंदे जगद्गुरु, कृष्णम वंदे. छान छान, खूपच छान, सुंदर छान. कृष्णम वंदे जगत सर्व. धन्यवाद, धन्यवाद. छान मार्कित आहे. एखाद्या पिक्चरचा एपिसोडचा आपल्या सिरियल मधलं सस्पेन्स ठेवून बंद करतात तसं त्यांनी आज बंद केलेला आहे काय. आता हा शेवटचा क्षण आहे ना, तो तसा वेगळा बोलला पाहिजे म्हणून मी ते तिथे थांबवलं. ज्ञान बरोबर. विकास पाटील सादरीकरण करतील. विकासजी करा सुरुवात. नमस्कार सर्वांना. नमस्कार. 22 जानेवारी रोजी अयोध्येत मंदिरात श्री राम मूर्तीची प्रतिष्ठापना झाली, करण्यात आली. त्या निमित्ताने 23/1 सादरीकरणासाठी मी हे लिहिलं होतं, परंतु मी त्या दिवशी येऊ शकलो नाही म्हणून आज ते सादर करत आहे. करा. श्री रामांच्या चरणांनी पावन झालेली ठिकाणे. 14 वर्षाच्या वनवास काळात श्री राम कुठे कुठे राहिले, कुठे महत्वाच्या घटना घडल्या, प्रवासातील महत्वाचे टप्पे आणि प्रवास कसा कसा पुढे गेला त्याविषयी. अयोध्या. श्रीरामांनी अयोध्येपासून वनवासाचा प्रवास सुरू केला. त्यांनी पहिली रात्र अयोध्येपासून 20 किलोमीटरवर तमसा नदीकाठी मुक्काम केला. सोबत आलेले अयोध्येतील नागरिक पुढे येऊ नयेत म्हणून त्यांना तिथे झोपेत सोडून ते पुढे निघून गेले. शृंगवेरपूर हे ठिकाण अयोध्येपासून 120 किलोमीटरवर आहे. सध्या याला सिंगारोर म्हणतात. निषाद याच्या नावेत बसून श्रीरामांनी गंगा नदी पार केली. इथून श्रीरामांनी सारथी सुमंताला अयोध्येत परत पाठवले. प्रयाग. शृंगावेरपासून 30 किलोमीटरवर प्रयागमध्ये गंगा यमुनेच्या शिवलिंगाची पूजा केली. प्रयागराज येथून श्रीरामांनी संगमाजवळ यमुना नदी पार केली. दंडकारण्य. दंडकारण्य प्रदेश हा चित्रकूट, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि महाराष्ट्र पर्यंत पसरला आहे. इथे श्रीरामांनी भ्रमण केले, अनेक संतांचे दर्शन घेतले. चित्रकूट पर्वत हा दंडकारण्यातच आहे. प्रयाग पाहून 120 किलोमीटरवरील चित्रकूट पर्वतावर श्री राम पोहोचले. तिथेच कामदागिरी पर्वत परिसरात झोपडी बांधून राहिले. दशरथ राजाच्या निधनाची वार्ता घेऊन भरत श्रीरामांना
इथेच भेटले आणि श्रीरामांच्या पादुका घेऊन अयोध्येत परतले. पंचवटी पादुका घेऊन तिथेच परतले. श्रीरामांनी 14 वर्षे वनवासातील 11.5 वर्षे चित्रकूट या पर्वतावर वास्तव्य केले. इथेच श्रीराम वाल्मिकी ऋषींना भेटले. इथे रामघाट, रामशय्या, लक्ष्मण पहाडी, सीता रसोई ही स्थाने निर्माण झाली आहेत. सीता रसोई येथे सीतेने 5 ऋषींना भोजन दिले होते. येथील रामघाट हे तुलसीदास यांचे जन्मस्थान आहे. श्रीरामांच्या येथील मुक्कामात तुलसीदास यांनी प्रभू रामचंद्रांची सेवा केली. पंचवटी तिथून पंचवटी येथे गेले. नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या काठावर पंचवटी स्थान आहे. याच ठिकाणी श्रीरामांनी झोपडी बांधून मुक्काम केला होता. इथूनच रावणाने सीतेचे अपहरण केले होते. इथेच लक्ष्मणाने रावणाची बहीण शूर्पणखा इथे नाक कापले होते. किष्किंधा कर्नाटकातील हंपी शहराच्या आसपासचा परिसर व तुंगभद्रा नदीकाठावरील प्रदेश किष्किंधा राज्यात येतो. इथेच हनुमंताने श्रीरामांची भेट घेतली. इथे वानरसेना तयार झाली आणि सुग्रीवाने बालीचा वध केला. रामेश्वर तामिळनाडूच्या रामनाथपुरम जिल्ह्यात नळ आणि नील यांच्या नेतृत्वाखाली रामसेतू बांधण्यात आला. आजही या रामसेतूचे अवशेष समुद्रात दिसतात. लंका इथे रावणाबरोबर श्रीरामांचे युद्ध झाले आणि श्रीरामांनी रावणाचा वध केला आणि सीतामाईला मुक्त करून परत आणले. नंदीग्राम श्रीराम लंकेहून पुष्पक विमानाने अयोध्येजवळील नंदीग्राम येथे पोहोचले. श्रीराम अयोध्येत पोहोचले तेव्हा सर्वजण त्यांना पाहण्यासाठी उत्सुक होते. सर्व अयोध्या नगरी रस्त्यावर दुतर्फा उभी होती. प्रभू रामचंद्र लोकांचे अभिवादन स्वीकारत चालत होते आणि अयोध्येमध्ये आनंदोत्सव साजरा होत होता. हे 22 तारखेला आदू सरून आहे. नमस्कार. एक प्रकारची एक मालिका तुम्ही संपूर्ण रामायण दिसायला लागलं. धन्यवाद. दत्तात्रय मराठी सादरीकरण करतायत. हा दत्तात्रय राव करा सुरुवात. मी चित्रलेखा या सिनेमातील एका गाण्याच विश्लेषण वगैरे करणार आहे. चित्रलेखा ही एका हिंदी कादंबरीवरून घेतलेली कथा. भगवती चरण वर्मा यांची ही कादंबरी 1934 मध्ये लिहिली, ज्यामध्ये तत्वज्ञान, नीतिमत्ता, जीवन, प्रेम यातील गुंता सोडवण्याचा प्रयत्न त्या काळात होऊन गेला. रत्नांबर नावाचे ऋषी त्यांच्या 2 शिष्यांना पाप पुण्य म्हणजे नक्की काय असते हे अनुभवण्यासाठी इहलोकावर पाठवतात व येथील प्रत्यक्ष जीवन अनुभवायला सांगतात. तर रत्नांबरांच्या ध्यानात असेही येते की प्रत्यक्षात पाप अथवा पुण्य असे काहीच नसते. प्रत्येक जण परिस्थितीनुसार आपल्या आयुष्याच्या मर्यादा सांभाळत भोगी, विलासी किंवा काही वेळेस योगी सुद्धा होतो. तर अशा क्लिष्ट विषयावर सिनेमा काढणे ते सुद्धा 60-65 दरम्यान खूपच अवघड होते. अशा सिनेमात पाप, पुण्य, योगी, भोगी या विषयावर साहिर लुधियानवी यांनी एक छान गीत लिहिले आहे. त्यांची उर्दू भाषेवर प्रभुत्व असून सुद्धा भारतीय आध्यात्मिक विषयावर गीत लिहिण्याची किमया त्यांनी साधली व आपले अध्यात्माचे अभ्यास किती गाढ आहे हे त्यांनी दाखवून दिले. पहा किती कठीण विषय आहे. योगी, भोगी, पाप, पुण्य जीवनाच्या त्या गीताची सुरुवातच सिनेमातील योगी चित्रलेखाचे प्रेम नाकारून निघून जातो व त्याला उद्देशून ती म्हणते,
संसार से भागे फिरते हो, भगवान को तुम क्या पाओगे, इस लोग को भी तुम अपना सके, उस लोग को भी तुम क्या पहचानोगे। म्हणजे आपल्या इहलोकीच्या प्रेमाला धुडकावून ईश्वर चरणी कसे जाता येईल, तिथल्या आपल्या माणसांना जो आपला करत नाही तो दुसऱ्या दुनियेत आपलासा कसा होईल। वा, गाण्याची अशी सुरुवात व प्रश्न आता अंतरा सुरू होतो। ये पाप हे क्या, ये पुण्य हे क्या, रीतो पर धर्म की मोहरे है, हर युग में बदलते धर्मों की कैसे आदर्श बनाओगे। म्हणजे पाप आणि पुण्य या फक्त धर्मकांडांची बंधने आहेत की जे धर्म प्रत्येक काळानुसार बदलतात व शाश्वत राहत नाही, मग असा धर्म आपला आदर्श कसा असू शकतो, तो धर्म आदर्श कसा असू शकेल, अगदी सोप्या सामान्य लोकांना समजेल असे त्यांनी लिहिले। दुसऱ्या अंतरात ये भोग भी है एक तपस्या है, तुम त्याग के मारे क्या जानो, अपमान रचेता का होगा रचना को अगर तू ठुकराओ। म्हणजे मुळातच भोग भोगण्यासाठी सुद्धा कष्ट, परिश्रम, खडतर आयुष्य अशी जणू तपस्याच करावी लागते, आणि ते भोग भोगायचे ते भोगल्यानंतर माया यातून बाहेर पडणे म्हणजे त्याग, हे तुला कसे कळणार जर आधीच तर तुम्हाला सोडून गेलास तर। आणि या निसर्गाचा त्याग करणे म्हणजे ज्यांनी सृष्टी निर्माण केली त्या निर्मात्याचाच अपमान नव्हे का, असा प्रश्न विचारते। किती सुंदर वास्तव आणि तर्कशुद्ध। शेवटच्या अंतरात हम कहते हैं ये जग अपना है, तुम कहते हो झूठा सपना है, हम जन्म बिता कर जाएंगे, तुम जन्म गवा कर जाओगे। आपण ही सृष्टी आपली मानतो, निसर्ग प्राणी मात्र आपले मानतो, तर तुला हे आपलं नसून स्वप्न किंवा मृगजळ वाटते, किती हे तुझे दुर्भाग्य। असे मानवाला मिळालेला जन्म उपभोगून त्याचा आनंद घेणारे आम्ही कुठे, आणि असा जन्म सर्वसंग परित्याग करून पाठवणारे जे तुम्ही तुलनाच होऊ शकत नाही। तर अशा विश्वाच्या निसर्गामध्ये पाठ फिरवून तो जन्म फुका दवडणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न आपल्याला विचारल्यावर त्याचे उत्तर आधीच गाण्यामध्ये आपल्याला कळते। व सामान्य माणूस म्हणून येईल त्या सुखदुःखाचा भोग भोगून आनंदी राहण्याचा सकारात्मकतेचा नकळत संदेश देऊन हे गाणे मनात घर करून राहते, हेच या गाण्याचे वैशिष्ट्य। हे गाणे लक्षपूर्वक ऐका। गीतकार साहिर दुधियांनी, संगीत रोशनजी व लता दीदीच्या आवाजाची जादू एकदा जरूर अनुभवा। धन्यवाद। वा, एकदम नवीन प्रयोग केला, छान मिळाली। धन्यवाद। चला प्रज्ञाताई जोशी सादरीकरण करतायत, हा प्रज्ञाताई सुरुवात करा। सर्वांना माझा नमस्कार। नमस्कार। माझा विषय आहे माझा प्रवास काशी विश्वेश्वराच्या चरणी। अरे चौथा। वाराणसीत गंगेच्या शांत प्रवाहावर जलयानात बसून 3 दिवस गंगा लहरींची भरगच्च काव्यानुभूती घेतल्यानंतर चौथा दिवस हा वाराणसीतील
स्थळ दर्शनाचा होता. ज्याची देही याची डोळा गंगा आरती अनुभवण्याचा होता. वेळेअभावी सर्वच स्थळांचं दर्शन घेणं काही शक्य नव्हते. भल्या पहाटे भैरवनाथाचं मंदिर बघितलं. रस्त्याच्या चौकातून मुख्य प्रवेशद्वारात प्रवेश केला आणि सर्वत्र अत्यंत चिंचोळ्या अशा गल्लीबोळांच्या चक्रव्यूहातून अलोट गर्दीतून धक्केबुक्के खात भैरवनाथांच्या मंदिरापाशी पोहोचलो. त्यावेळी पुरातन काशी नगरीच्या अरुंद गल्लीबोळांचा चक्रव्यूह अनुभवला. सारख्याच दिसणाऱ्या एकमेकांना भिडणाऱ्या या गल्लीत खरोखर आम्ही चुकलोच होतो. पण शेवटी कुठेतरी लांब उभी असणारी आमच्या ई रिक्षेपर्यंत आम्ही पोहोचलो. भैरवनाथाची भली मोठी पण देखणी मूर्ती असणारे हे मंदिर अत्यंत पुरातन आहे. भैरवनाथाचं दर्शन प्रथम घेतल्याशिवाय अन्य मंदिरात जाऊ नये असा रिवाज आहे. त्यानंतर मनमंदिर, दुर्गामाता मंदिर, त्रिदेव मंदिर, प्राचीन संकट मोचन हनुमान मंदिर अशी काही बरेच मंदिरं आम्ही बघितली. अगदी रामायण काळातलं ही मंदिर बघितले. शिवाची वेगवेगळी नावे असणारे अनेक शिवालय बघितले. सर्वात आनंद मिळाला तो BHU म्हणजे काशी हिंदू विश्वविद्यालयातून ई रिक्षेने मारलेला फार मोठा फेरफटका व त्याच परिसरात तेथे प्रतिकाशी विश्वनाथाचं मंदिर आहे. त्या एका तिथेच काशी विश्वनाथाचे मंदिर सुद्धा आहे. म्हणजे एका ठिकाणी वैराग्य आहे तर दुसरीकडे तरुणाईची सळसळ आहे. एक भवसागराचा सागराला पार उतरण्याचा सोपान आहे तर दुसरा भवसागर घडवणारा सोपान आहे. या दोन्ही येथे घडणाऱ्या गोष्टी बनारसिंगच्या आयुष्यात, बनारसिंगच्या म्हणजे तिथले नागरिक, बनारसिंगच्या आयुष्यात लहरी निर्माण करतात असे वाटते. खर तर आता वाराणसी शहर गोंगाटाचे शहर असूनही त्यात मात्र एका शांत सुरेख भव्य अशी ही एक वास्तू आहे. म्हणजे वास्तू आहे आणि ती म्हणजे BHU म्हणजेच काशी हिंदू विश्वविद्यालय. मदन मोहन मालवीय यांच्या अफाट कर्तृत्वाने दुर्दम्य श्रमाचं ते प्रतीक आहे. नंतर आम्ही कबीराची वास्तू बघावयास गेलो. कबीराची मूळ गादी जेथे आहे ती गंगेच्या घाटावर असलेली ही वास्तू आहे. निंबोळीच्या झाडांनी वेढलेला हा मोठा परिसर आहे. अतिशय स्वच्छ ठेवला आहे. कबीराचे दोहे त्या मंदिरात ठिकठिकाणी कोरलेले आहेत. एक पुरातन विहीर त्या ठिकाणी आहे. ही त्यांच्या मात्या पित्यांची कुटी आहे. इथं राहून आजही संत कबीरपंथाची शिकवण येथे घेता येते. आवर्जून बघावं असं हे ठिकाण आहे. हे बघून असं वाटतं की बनारसचं जनजीवन दोन संस्कृतींभोवती फिरत आहे. त्यामुळे येथील सामान्य लोक फार साधी सात्विक ईश्वराच्या राज्यात आपण राहतो असं त्यांच्या वर्तनातून वाटते. तेथे फिरताना कुठलेही भय आपल्या मनात निर्माण होत नाही. मग रात्रीचे 12 वाजलेले असो वा पहाटेचे 2:30 वाजलेले असो कोणतीही ई रिक्षा थांबवून आपण जाऊ शकतो. मंदिरातून यायला कितीही वेळ लागला तरी त्याची कुरकूर न करता ते रिक्षावाले बिचारे आपली वाट बघत बसलेले असतात. या ठिकाणी आपण थांबूया. भाग 5 नंतर बघूया. धन्यवाद. छान छान काशी विश्वेश्वराला छान छान तुम्ही छान प्रज्ञा काही मस्त छान छान.
होय छान सुंदर छान मस्त सुंदर धन्यवाद धन्यवाद सगळ्यांना. आपल्या समोर आता पुष्पलताताई देवरे सादरीकरण करताय ना. पुष्पलताताई करा सुरुवात. हो सर, जानेवारी महिन्यात राम पण आले आणि 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन पण आपण साजरा केला. या दोन्ही विषयांना घेऊन ही कविता सादरीकरण करते. कविता आहे, हे भारत के राम जागो, मैं तुम्हें जगाने आया हूँ. हे भारत के राम जगो, मैं तुम्हें जगाने आया हूँ. और 100 धर्म का धर्म एक बलिदान बताने आया हूँ. हे भारत के राम जगो, मैं तुम्हें जगाने आया हूँ. सुनो, हिमालय कैद हुआ है दुश्मन की जंजीरों में. आज बता दो कितना पानी है भारत के वीरों में. खड़ी शत्रु की फौज द्वार पर, खड़ी शत्रु की फौज द्वार पर आज तुम्हें ललकार रही. 100 सिंह जगो भारत के, सोए सिंह जगो भारत के, माता तुम्हें पुकार रही. रण के भेरी बज रही, उठो मोह निद्रा त्यागो. रण की भेरी बज रही, उठो मोह निद्रा त्यागो. पहला शीश चढ़ाने वाले माँ के वीर पुत्र जागो. बलिदानों के वज्र दंड पर देशभक्त की ध्वजा जगे. रण के कंगन पहने हैं वह राष्ट्रभक्त की भुजा जगे. अग्निपथ के पंथी जागो, शीश हथेली पर रख कर. और जागो रक्त के भक्त लाडलो, जागो सिर के सौदागर. खप्पर वाली काली जागे, जागे दुर्गा बरबंडा. रक्त बीज का रक्त चाटने वाली जागे चामुंडा. रावण का वध स्वयं करूंगा कहने वाला राम जगे. और कौरव शेष ना पचेगा कहने वाला श्याम जगे. परशुराम का परशु जागे, रघुनंदन का बाण जगे. यदुनंदन का चक्र जगे, अर्जुन का धनुष महान जगे. चोटी वाला जगे चाणक्य, पौरुष पुरुष महान जगे. सेल्यूकस को कसने वाला चंद्रगुप्त बलवान जगे. कहने वाले का कलवोहे का जगे मोर्चा, पानीपत का मैदान जगे. भगत सिंह की फांसी जागे, राजगुरु के प्राण जगे. मानवता का प्राण जगे और भारत का अभिमान जगे. उसको लकुटी और लंगोटी वाले बापू का बलिदान जगे. आजादी की दुल्हन को जो सबसे पहले चूम गया, स्वयं कफन की गांठ बांधकर सातों भंवर घूम गया. उस सुभाष की आन जगे, उस सुभाष की शान जगे. ये भारत देश महान जगे, ये भारत की संतान जगे. क्या कहते हो मेरे भारत से चीनी टकराएंगे? अरे चीनी को तो हम पानी में घोल घोल पी जाएंगे. वह बर्बर था, वह अशुद्ध था, हमने उनको शुद्ध किया. हमने उनको बुद्ध दिया, उसने हमको युद्ध दिया. आज बंधा है कफन शीश पर, जिसको आना है आ जाओ. चाओ माओ चीनी मीनी जिसमें दम है वो सब टकराओ. जो हमसे टकराएगा वो चूर चूर हो जाएगा. इस मिट्टी को छूने वाला मिट्टी में मिल जाएगा. मैं घर घर इंकलाब की आग जलाने आया हूँ. हे भारत के राम जगो, मैं तुम्हें जगाने आया हूँ. मैं तुम्हें जगाने आया हूँ. धन्यवाद. वाह वाह, शानदार है. सगळ्यांना धन्यवाद. आपल्या समोर आता अरविंद चव्हाण सादरीकरण करतायत. अरविंदजी करा सुरुवात. सर्वांना माझा नमस्कार. नमस्कार. आज मी सर्वांना सर्वभूती राम याच्याबद्दल गेल्या वेळी कुटुंब दक्ष राम
आदर्श मित्र राम आणि नारी सन्मानक राम पाहिला. आता पुढचं भक्तवत्सल राम वगैरे मी तुम्हाला सांगणार आहे. ओके. भक्तवत्सल राम, राम जसे पराक्रमी राजा होते, अजय योद्धा, असुर संहारक, ते भक्तवत्सल व अत्यंत क्षमाशील होते. एखाद्याने अपराध केल्यावर त्याने आश्रित म्हणून आल्यावर हे राम त्यांना अंतर देत नव्हते, कधीही त्यांनी त्यांना अंतर दिले नाही. स्वतःच्या वनवासात कारणीभूत ठरणारे मंत्रेस व कैकेयीसही रामाने मोठ्या मनाने क्षमा केली. हनुमानाच्या भक्तीने प्रसन्न होऊन श्रीरामाने त्यांना वर दिला, जेथे जेथे माझे नाव घेतले जाईल तेथे तेथे तुझेही नाव घेतले जाईल. रावणाचा भाऊ असून देखील सद्गुण व सदाचारी असल्याने रामाने बिभीषणाला रावणाचे राज्य दिले. आता असुर संहारक राम श्रीरामाच्या जीवनाकडे पाहिल्यास निर्बल, दुःखी व शक्तिहीन असलेल्या समाजातील घटकांचा संरक्षणासाठी वेळ दिल्याचे लक्षात येते. विश्वातील अजय योद्धामध्ये श्रीरामाची तुलना केली जाते. विश्वामित्रांच्या साधनेत सतत विघ्न आणणारे जे असुर होते, त्या असुरांच्या निर्दलाने बाल श्रीरामाने अजयत्वाची सुरुवात केली. कार्तिकेचा संहार करून रामाने असुर संहारकांचा प्रारंभ केला. वनवासातील कालखंड श्रीरामाने दंडकारण्यात विराट वातापी यांच्याबरोबर मायावी मारीच व खर दूषण व सुबाहू यासारख्या दैत्यांचा देखील वध केला. वनवासातील शेवटच्या युद्धात वीरपाक्ष, वज्राष्टक व कुंभकर्ण, इंद्रजित या महारथींना यमसज्ञी पाठवून दशमुखी लंकाधिपती रावणासमोर उभे राहिले. आजही आपण त्या दिवशी सत्याचा विजय झाल्याने विजय म्हणून दसरा उत्सव आपण साजरा करतो. आता आदर्श राजाराम आपल्या भारतीयांच्या मनात, मग तो कोणत्याही पक्षाचा, विचारांचा व पंथाचा असो, आदर्श राज्य म्हणजे राम राज्य हीच कल्पना प्रस्थापित आहे. राम राज्य हे आदर्श राज्य, तर राम हा आदर्श राजा असं जगात सर्वांना माहीत आहे. भरताला राज्य सोपवून श्रीराम वनवासात जाताना भरत श्रीरामांना आदर्श राजाची लक्षणे विचारतो. त्याला सांगताना श्रीराम म्हणतात, ज्याचा देवावर विश्वास आहे आणि जो दैवाने निर्मिलेल्या या सृष्टीचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे हे मानतो. प्रजेच्या हितासाठी सदैव सत्य बोलून ते स्वीकारण्याची तयारी दाखवताना दूरदृष्टी ठेवून काम करणारा, प्रजेचे दुःख व आपले मानणारा, राजाचा पैसा स्वतःसाठी न वापरणारा, शत्रूशी लढणारा जो सदैव तत्पर असतो, आपली राजाच्या परंपरेचे व प्रथेचे जो पालन करतो, तो प्रतिदिन वेद, ज्ञान आणि ग्रंथाच्या आधारे प्रजाही त्याचे निर्णय लवकर घेतो, म्हणजे आदर्श राजा. आदर्श राजाची ही सर्व लक्षणे आपल्याला श्रीरामामध्ये मिळतात. यापुढचे मी मर्यादा पुरुषोत्तम राम, आदर्श बंधू व विरागी राम याबद्दल पुढे सांगणार आहे. नमस्कार. छान छान झालं, एकदम मस्त तोडीच तोडा दोघं एकमेकांना. आता आपल्या समोर अनामिकाताई चव्हाण सादरीकरण करतायत. हा अनामिकाताई, करा सुरुवात. सर्वांना माझा नमस्कार. नमस्कार. मी एका गणेश मंदिराबद्दल, विशिष्ट म्हणजे काय आहे त्याचं हे याबद्दल मी सांगणार आहे. मला आधी एक सांगा की तुम्ही कधी उष्ट्या तोंडाने देवदर्शन घेतलंय का? आपण असं करत नाही, असं करणं आपण चुकीचं समजतो नाही का? पण असे एक मंदिर आपल्या देशामध्ये आहे, तिथे उष्ट्या तोंडाने दर्शन घ्यायचेच असते. ऐकून आश्चर्य वाटलं की नाही?
पण हे खरं आहे बरं का? मग कुठे आहे ते मंदिर, कसे आहे, कोणते ते मंदिर, चला आपण जाणून घेऊया. गणेश चतुर्थीला सुरुवात होताच देशभरातील गणेश मंदिरामध्ये गणेश भक्तांच्या लांबच लांब रांगा आपल्याला पाहायला मिळतात. देशातील विविध गणेश मंदिरात भाविक दर्शनासाठी पोहोचतात. राजस्थानच्या जोधपूर मध्ये असेच एक मंदिर आहे जे वर्षातून एकदाच खुलं असत. या मंदिरात फक्त गणेश चतुर्थीलाच दर्शन घडत. या मंदिरात गणपती दर्शनाला उष्ट्या तोंडाने जातात, म्हणजे दर्शन घ्यायला. ऐकून आपल्याला आश्चर्य वाटणारच आहे, खरं म्हणजे कधीही उष्ट्या तोंडाने कुठल्याही देवाचे दर्शन घेतले जात नाही, पण इथे काहीतरी वेगळंच घडतंय. या मंदिराला उच्चिष्ट मंदिर म्हणतात. देशातील निवडक मंदिरापैकी हे एक वैशिष्ट्यपूर्ण मंदिर आहे. जनमान्यतेनुसार उच्चिष्ट गणपती हा बाकीच्या रूपापेक्षा लवकर पावतो, भक्तांच्या हाकेला धावून येतो, सर्व मनोकामना पूर्ण करतो. मंदिर उघडण्याचे काही नियम आहेत. मंदिर दरवाजे उघडण्यापूर्वी बाहेर यज्ञ केले जातात, नंतर मंदिराचे दरवाजे उघडले जातात. वर्षातून एकदा फक्त 12 तासांसाठी हे मंदिर उघडलं जात, संध्याकाळी 6 ते सकाळी 6 या वेळात भाविक दर्शन घेऊ शकतात. असं म्हटलं जात की ज्या लोकांचे लग्न जमण्यास अडचणी येत आहेत किंवा वैवाहिक जीवनात अडचणी समस्या येत आहेत, ती लोक खास करून इथे येतात. हळद कुंकू वाहून, दुर्वा अर्पण करून प्रार्थना करतात आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात. उष्ट्या तोंडाने गणेश दर्शन घ्यायचं असल्याने तोंडात पान, सुपारी, वेलची, बडीशेप असं काहीतरी तोंडात ठेवायचं असतं. म्हणून मंदिराबाहेर जसे फुलवाले असतात, प्रसादवाले, हळदी कुंकूवाले असे सगळे असतात, तसेच हे असं म्हणजे पान, सुपारी, बडीशेप हे असं विकणारे जे पण तिथे दुकानं आहेत आणि तिथून ते घ्यायचं असतं आपल्याला. प्राचीन ग्रंथानुसार उच्चिष्ट गणपतीचे रूपदर्शन घेतल्यास, पूजा केल्यास ऐश्वर, सुख संपत्ती प्राप्त होते. अजून गणेश देवाच्या या रूपाचे दर्शन जर घेतले नसेल तर नक्की दर्शन घ्या, बाप्पाचा आशीर्वाद घ्या आणि आपली मनोकामना नक्की पूर्ण होणार. धन्यवाद. छान झाली. वा वा वा, छान छान माहिती नवीन, नवीन माहिती मिळाली. जोधपूर मध्ये आहे ते मंदिर. आज मंगळवार म्हणून गणपतीचे झालं, खूप छान छान छान. माहिती आहे की आपण डॉक्टर खटावकर, शुभदाताई खटावकर यांच्याकडून सगळ्यांची समीक्षा करून घेतो, पण त्यांचं सादरीकरण असतं, ते पण एक समीक्षा करता आली तर आपण प्रयत्न करतो. तर आज आपण विकास पाटील यांना विनंती केली. विकासजी, हा आपण हे धनुष्य बाण उचलायला हरकत नाही. श्रीराम श्रीराम. धनुष्य उचलतोय. खरं हे करत असताना मला डॉक्टर शुभदाताईंची कमाल वाटले की त्या एवढ्या सगळ्यांचं समीक्षण कसं काय करतात. माझी एक करताना थोडीफार त्रेधा उडालेली आहे, तरी बघू काय जमलंय. ते येतोय ना आवाज? होय येतोय. होय होय. डॉक्टर शुभदाताईंची षडाक्षरी कविता द्वितीय क्रमांक मिळवलेले आहे, खरोखरच त्यांचं कौतुक आहे, अभिनंदन आहे. षडाक्षरी काव्य म्हणजे प्रत्येक ओळीत फक्त 6 अक्षर हे फारच कठीण आहे. 6 अक्षराच्या ओळींमधून मतितार्थ सादर करायचा आहे.
डॉक्टर शुभदाताईंनी रान फुले ही कविता सादर केली. नगण्य अशा रान फुलांचं वर्णन फुलाप्रमाणेच सुंदर, आकर्षक, मोहक अशा शब्दात केलं आहे. पिवळा, लाल, जांभळा, निळा अशा रंगीत फुलांना काव्यात सुंदर गुंफलं आहे. सहा सहा अक्षरांचे शब्द दवबिंदू भाळी, हर्षमनी, भक्ती, भक्ती लीला, चैतन्य बहार, नाही हेवादावा, नाही लोभराग असे सहा सहा शब्दांचेच ओळ्या ओळी करून त्यांनी अतिशय आकर्षक सुंदर याचं वर्णन केलेलं आहे. मी त्यांचं कौतुक करतो. धन्यवाद. छान विकासजी, खूप खूप आभार. डॉक्टर शुभदाताई काही टेक्निकल कारणासाठी कदाचित ऑनलाईन नाही आहेत. ऑनलाईन झाल्याची वाट बघू आपण. त्यांची काही अडचणी येऊ शकतात, लाईट जाणं, इंटरनेट बंद होणं किंवा मोबाईलने हातवर करणं. विकास पाटील यांनी सादरीकरण केलंय आणि त्यांनी आपल्याला आज खरं म्हणजे 22 तारखेचं जे रामाची प्रतिस्थापना झाली त्याच्या आधारित म्हणून हे आजचं वक्तव्य केलंय. तर राम हा कुठच्या कुठच्या ठिकाणातून श्रीलंकेपर्यंत गेला आणि येताना कसा आला, या ठिकाणांना धरून त्या ठिकाणांचं वैशिष्ट्य म्हणजे त्या त्या ठिकाणी कोणते कोणते प्रसंग घडले आणि हा विषय मांडण्याचा एक नवीन प्रकार आहे. म्हणजे रामकथा ही रामकथा म्हणून आपण ऐकतो पण खरोखर नाशिकला काय काय झालं किंवा वेगवेगळ्या ठिकाणी काय काय घटना घडली ती आपल्याला तशी लक्षात नाही राहत. आणि विकासजी हा विषय घेऊन आमच्या ज्ञानात भर पडल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. त्याच्यानंतर आहेत भारतीताई. भारतीताई छान, तुम्ही आम्हाला कृष्णम वंदे ह्या शीर्षकाखाली बरेच आठवडे कृष्णाची कथा ऐकवत आहे आणि ती एवढी कथा तुम्ही उत्तम रीतीने लिहून काढता आणि त्याच्यावर मेहनत करून ती आमच्यापर्यंत ऐकवता आणि आज तर तुम्ही छान युद्धाला संबंधित वर्णन केलेलं आहे आणि त्याच्यात एका पांढऱ्या गायीला धरून कृष्ण आणि पांढरी गाय अशा विषयावर आणून आजचा विषय थांबवलाय. आणि म्हणून मगाशी कौतुक झालं तुमचं की एखादा विषय आला जेव्हा पुढल्या आठवड्याला घेऊन जायचंय त्याला सस्पेन्सवर आणून सोडलं गेलंय तुमच्याकडून, तुमचं खूप खूप कौतुक. आपण पुढे जाऊया. दत्तात्रय मराठे. आज बघा ना, विकास पाटील यांनी जसं वेगळ्या पद्धतीने विषय मांडला तसं आज आपल्याकडे आणखी एक वेगळ्या पद्धतीने विषय मांडला गेला, ते म्हणजे दत्तात्रय मराठे. दत्तात्रय राव, कौतुक आहे तुमचं की एखादं हिंदी गाणं घेऊन त्याचा आशयाला धरून त्याचं मराठीतून छान वर्णन करायचं आणि काही ओळी या गाऊन दाखवायच्या, म्हणजे त्या गाण्याशी आपण एकरूप पण होतो कारण आपल्याला गाण्याचं काहीतरी ऐकल्याशिवाय त्या गाण्यात आणि त्याच्या कंटेंटवर एकरूप होत नाही. तर हा पण एक छान नवीन प्रयोग तुम्ही केलाय आपल्या ग्रुपवर, तुमचं खूप खूप अभिनंदन आहे. सर नमस्कार. 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 सर्वांचं हार्दिक अभिनंदन आणि खूप छान प्रयोग करत आहेत प्रत्येक जण, त्याबद्दल खूप छान वाटलं. भारती खानोलकरांचा विषय होता सृष्ट लीला आणि आता यदुनाथाचा जो काही वंश आहे त्याच निर्वाण होणार आहे आणि कृष्णाचंही निर्वाण होणार आहे. सूर्याला पडलेली खळी आणि सर्व पेटलेल्या देशांचा भास, महान अनर्थाची जाणीव,
आता येथे राहणे योग्य नाही आणि म्हणून प्रवास क्षेत्री जाऊन पापक चालन करणं, देव गायी यांना ब्राह्मणांना दान करणं आणि स्वर्ग प्राप्तीची सिद्धता हाच एकमात्र आता उपाय उरला होता. आणि या दो पुण्यक्षत्री राहिले पण त्यांची बुद्धी भ्रष्ट झाली, कारण म्हणतात की विनाशकाले विपरीत बुद्धे, त्याप्रमाणे त्यांनी मादक पेय प्यायला सुरुवात केली आणि जहरी मद्यानं युद्धाचा भडका उडाला. सर्व युद्ध सामग्री संपली, श्रीकृष्ण थांबवण्याचे प्रयत्न करत होता, पण जिथे परमेश्वरानंच निसर्गाची ही लीला उभी केलेली आहे तिथे भगवंतही काही करू शकत नाही हा दृष्टांत आपल्याला मिळतो. आणि अखेरी युद्धामध्ये मग खूप नाश झाला आणि कृष्ण म्हणाले की भूमीचा भार पूर्णपणे उतरला, म्हणजे निसर्गाचा नियम आहे की भरती आणि ओहोटे हे इथे आपल्याला दिसत. पहाटे निवडत आलेला रथ, दोन महामूर्ती उतरल्या, इच्छा नसताना ही परतीचा प्रवास. रिकामा सुवर्णद्वारे गेल्यानंतर ब्रजाना अडवला, मग कृष्ण बलरामाने बजावलेले होते की कोणाला काही सांगायचं नाही, कदम वृक्षाखाली चित्ताचा लय करून देहत्याग करण्याची आता त्यांची जी वृत्ती आहे ती कृष्णाने वडील भावाचा जो काही आदर केलेला आहे, 36 तास उपास केला आणि सर्व हे काही जोडले तरी येणाऱ्या संकटाची चाहूल त्यांना लागलेलीच होती. अशा विमनस्क परिस्थितीमध्ये गायींनी त्यांना हाक मारली, तेव्हा ते म्हणाले तुला काय हवं, म्हणजे त्यांचं दुःख गायीनं समजून घेतलं. भगवंताच्या अंतिम दुःखाच्या क्षणी गाय त्यांना माता म्हणून त्यांच्यापुढे उभे राहिले. आता माया करणं परवडणार नाही, झेपावणारी पावलं पुन्हा झाडाखाली गेली, तिथे एक डुलकी घेतली, मऊ स्पर्शानं पुन्हा जागली, तीच गाय ताड आता आपल्यावर प्रेम करते आहे आणि याचा सर्व संघ परित्याग केल्याशिवाय आपला शेवटचा दिस गोड होणार नाही हे भगवंतानी जाणलं. आणि नवा कालारंभापूर्वी ती गाय त्यांना प्रश्न विचारू लागली आणि म्हणून कृष्ण म्हणाले माते आता तू माझ्या बरोबर चल. येथेच त्यांनी या कथेचा समारोप केलेला आहे आणि शेवटच्या पुढच्या भागात आपल्याला सांगणार आहे. आता आपली उत्सुकता ताणून धरलेली आहे त्यांनी. खूप छान कथन केल्याबद्दल, छान सादरीकरणाबद्दल त्यांना मनपूर्वक धन्यवाद आणि शुभेच्छा. विकास पाटलांनी 22 जानेवारीचा जो काही शुभ योग होता तो साधला. अयोध्या मंदिरामध्ये रामाची जी प्राण प्रतिष्ठा झालेली आहे मूर्तीची, त्याच्याविषयी त्यांनी 23 तारखेला केलेलं लेखन, पण त्या दिवशी ते हजर नसल्यामुळे त्यांनी आज आपल्याला त्याचं सादरीकरण करून दाखवलं. श्रीरामाच्या चरणाने पावन झालेली ठिकाणी, 14 वर्ष वनवास अयोध्येहून आरंभ झालेला, त्यानंतर 20 किलोमीटरवर चंपानगर येथे मुक्काम, अयोध्या वासियांना निरोप दिला, निषेधाच्या मागे बसून प्रवास, दंडकारण्यामध्ये प्रवेश केलेला आहे, चित्रकूट मध्य प्रदेशात छत्तीसगड येथे भ्रमण, अनेक संत दर्शन घेतली. म्हणजे इथे महत्वाचं आहे की श्रीकृष्ण हे स्वतः भगवंताचा अंश असताना सुद्धा संतांच्या पुढे ते विनम्रपणे नमलेले आहेत हे आपण शिकण्यासारखं आहे. चित्रकूट पर्वतावर पोहोचले, तेथे झोपडी बांधून राहिले, म्हणजे भगवंतालाही अनंत यातना सोसाव्या लागतात, कारण मानवी देह धारण केल्यानंतर मानवाला जे जे करावं लागतं ते भगवंतालाही करावं लागलेलं आहे. नंतर झालेली भरत भेट, त्याने नेलेल्या पादुका, 14 वर्षापैकी 11.5 वर्ष चित्रकूटावर केलेलं वास्तव्य, येथे जी काही भगवंताच्या अनेक स्थान निर्माण झाली आहेत त्यांचा उल्लेख केला, तुलसीदासांचं जन्मस्थान तेथूनच जवळ आहे पंचवटी, त्यानंतर पुढचे मुक्काम सीताहरण, शूर्पणखा विद्रूप केली, किष्किंधा हनुमान भेट, वानर सेना तयार झाली, रामेश्वर नलनील यांना रामसेतू बांधला आणि लंका राम रावण युद्ध झालं,
मग परत ते नंदीग्रामामध्ये आलेले आहेत, म्हणजे अयोध्यापासून सुरू झालेला प्रवास पुन्हा अयोध्येमध्ये संपला, अयोध्येमध्ये पोचले. सर्व रस्त्यावर ते अयोध्यावासी दुतर्फा अत्यंत विनम्रपणे उभे होते आणि त्यांनी भगवंताचं अभिवादन केलं. इथे शिकण्यासारखी गोष्ट आहे की 14 वर्षाच्या काळानंतर आपला राजा परत आला, ही जी अंतःकरणामधील गोड भावना अयोध्यावासीने आपल्या विनम्र कर्तव्यानं आणि कर्तृत्वानं सिद्ध करून दाखवले. आपण हे त्यांचा अनयाने अत्यंत आदर आणि विनय करूया. जय श्रीराम म्हणून आपण इथे त्यांचं मनपूर्वक कौतुक करूया. दत्तात्रय मराठ्यांनी आज एक वेगळाच प्रयोग केला. चित्रलेखात चित्रपटातलं माझं अत्यंत आवडतं गाणं संसार से भागे फिरते हो हा दृष्टांत घेऊन त्याने सामान्य प्रेम आणि भगवंतावरचं प्रेम याच्या बदली जी तफावत आहे ती आपल्यापुढे सिद्ध केली की जो माणूस सामान्य माणसापासून दूर जातो तो भगवंताजवळ कसा जाऊ शकेल. हाच जो काही प्रवास आहे हे या 4 कडव्यांमधून त्याने उलगडून दाखवला. आणि मनामध्ये असलेले प्रश्न धर्म आदर्श आजचा कसा असू शकेल पण सामान्यांना समजेल असं तत्वज्ञान गीतकारांना सांगितलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रेम हे दाखवायचं नाही किंवा नुसतं उपभोगायचं नाही तर ती एक तपस्या आहे. आणि सामान्य माणसाला सोडून गेलास तर हे तपस्या तुला कशी कळेल हा या गीताचा निर्मात्याचा शेवटचा अत्यंत मोठा संदेश त्याने आपल्यापर्यंत पोहोचवला. आणि सर्व संघ परित्याग आणि मानवी जन्माचा आनंद या दोन्हींचं संमिलन होणं म्हणजे सकारात्मक जीवन जगायला मिळणं हेच एक सुंदरस जीवनाचं तत्वज्ञान आपल्याला या गीतामधून कळलं. हिंदी काय मराठी काय गदी माडगुळकरांचे अनेक गीत आपल्याला एका 9 ओळीमध्ये संपूर्ण जीवनाचं तत्वज्ञान सांगतात. फक्त ते शोधण्याची दृष्टी आपल्याकडे हवी. हा आज एक नवा विषय त्याने आपल्यापुढे मांडून आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणात असलेली जागृती जागृत केली असं मी म्हणेन. त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. प्रज्ञा जोशींचा जो काशी विशेष प्रवास आहे त्याचा 4था भाग आज सिद्ध झाला. 3 दिवस नावेत बसून गंगा लहरींचा अनुभव घेतला. आता प्रत्यक्ष दर्शनाचा लाभ. भैरवनाथाचं मंदिर चिंचोळा मार्ग प्रचंड धक्काबुक्की जणू चक्रव्यूह अनुभवला. पण अखेरी मूर्तीजवळ पोहोचण्याचा जो आनंद होता तो मिळाला. पुरातन मंदिर, प्रथम भैरवनाथाचं दर्शन आणि मग इतर मंदिरांची दर्शन घ्यायचे आहेत. इथे मन मंदिर आहे, दुर्गा मातेचं मंदिर आहे, हनुमानाचं मंदिर आहे. रामायण काळातील अनेक मंदिरे शिवालये पाहून मन प्रसन्न झालं. आणि काशी विश्वेश्वराचं मंदिर बघून मनामध्ये वैराग्याची आणि भवसागर पार घडवण्याची इच्छा अंतःकरणामध्ये निर्माण झाली. ब्रह्मऋषींच्या जीवन लहरी शांत वस्तू काशी विश्वेश्वराचं हे जे काही इथे विद्यालय आहे हे विद्यापीठ आहे. मदन मोहन मालवीय यांनी त्याची स्थापना केलेली आहे. ते बघण्याचा योग त्यांना लाभला. नंतर कबीराची वास्तू बघितली. किती छान, आपण नुसतं कबीराचे दोहे पुस्तकात वाचतो किंवा सिनेमात कुठेतरी देख कबीरा रो या चित्रपट बघतो पण कबीराची वास्तू बघण्याचं भाग्य त्यांना लाभलं. हे त्यांच्या प्रवास प्रियतेमुळे शक्य झालं. आपल्या सगळ्यांनाही होवो. आणि गंगेच्या घाटावर दाट वृक्ष राजी पर्णराजी आहे. स्वच्छ आणि शांत सुंदर वातावरणामध्ये कबीराची जी काही तिथे वास्तू आहे त्यामध्ये आजही पाठ दिले जातात हे पाहून खूप छान वाटलं. तिथले लोक साधू सात्विक आहेत हे सगळ्यात ग्रहण करण्यासारखी गोष्ट आहे. की आपण मंदिरा शेजारी राहत असू तर आपल्या घरात शांतता पाहिजे किंवा आपण एखाद्या तीर्थक्षेत्री राहत असू
तर त्या भावना आपल्या अंतकरणात ओतप्रोत भरलेल्या पाहिजेत. अशी आपली भावना असली पाहिजे हे विचार मनामध्ये जागे झाले. प्रज्ञाताईंचं मनपूर्वक कौतुक आणि अभिनंदन. पुष्पा देवरीने एक सुंदर कविता हे भारत के राम जगो मैं तुम्हें जगाने आया हूँ ही कविता सादर करून रामाची वैशिष्ट्य आणि आजची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये रामाची कशी आवश्यकता आहे आणि राम नुसती भक्ती करण्यापेक्षा रामाचे आदर्श आपण जिवंतपणानं स्वीकारले पाहिजेत तरच राष्ट्राचं उत्थान शक्य आहे. हा एक चांगला विचार त्याने कवितेतून मांडला. इस मिट्टी से जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा हे भारतीय मिट्टीचं जे काही महत्व सांगितलं ते अंतःकरणाला खूप भिडलं आणि त्यामुळे ही कविता खूप मला आवडली. पुष्पा देवरेंचं मनपूर्वक कौतुक आणि शुभेच्छा. अरविंद चव्हाणांनीही राम हाच विषय घेतला कारण सध्या रामावरच सगळ्यांचं लक्ष केंद्रित आहे. सुरुवातीला त्यांनी भक्तवत्सल रामाची माहिती सांगितली की राम जे कोणी शरण येईल त्यांना अंतर देत नसे. कैकेयीने अपराध करूनही कैकेयीला क्षमा करणारा राम. हनुमानाला त्यानं दिलेला जो वर आहे की आजही कुठेही रामकथा चालू असेल तर हनुमानासाठी एक आसन रिक्त ठेवण्याची पद्धत आहे. म्हणजे जिथे राम तिथे हनुमान हे जे गणित आहे ते आजही आपण अनुभवत आहोत आणि त्याची जी काही लोकप्रियता आणि उदंड प्रेमाचं जे काही एक आदर्श आहे तो आपल्याला त्यातून शिकायला मिळतो. समाजातला क्षीण लोकांचं रक्षण करणं हे रामाचं ब्रीद होतं. वनवासातील कालखंडामध्ये दंडकारण्यात मानवी दैत्यांचा नाश केला. महारथींना यमसदनी पाठवलं आणि सत्याचा विजय म्हणून आजही आपण दसरा साजरा करतो याची त्याने आपल्याला आठवण करून दिली. त्यानंतर आदर्श राजा म्हणजे राम आणि आदर्श राज्य म्हणजे रामराज. आज 6000 वर्षे झाली रामायण घडून पण आजही आपल्या अंतःकरणामध्ये श्रीरामाविषयीचा आदर्श श्रीरामाविषयीचं प्रेम आणि अनन्य भक्ती आजही दाटून येते याचा आपण 22 तारखेला परिपूर्ण अनुभव घेतलेला आहे आणि अजूनही त्याचे पडसाद उमटत आहेत. प्रजाहितासाठी सत्यवचन काळजी घेणारा सत्तेचे पालन करणारा म्हणजे आदर्श राजनीतीचं पालन करणं हे रामाचं जे काही ब्रीद होतं ते आजच्या काळामध्ये गरज आहे अशी आपल्याला या सगळ्या सादरीकरणातून उणीव भासते आहे. त्यामुळं आपण जास्तीत जास्त रामाचे आदर्श स्वीकारूया आणि आपल्या परीनं अंधार खूप झाला पण ती हळू चलावा तशी आपल्या अंतःकरणातली रामभक्तीची पणती आपण लावूया आणि आपल्या परीनं रामराज्य आणण्याचा आपण प्रयत्न करूया. चव्हाणांचं मनपूर्वक कौतुक आणि शुभेच्छा. अनामिकात चव्हाणांचं गणेश मंदिर त्यांनी जे वेगळं जोधपूर मध्ये असलेलं सांगितलं आणि मला त्याचं थोडंच ऐकायला मिळालं की तेथे खुले दर्शन उष्ट्या तोंडानी घ्यायचं असतं आणि म्हणून गणपतीचं नाव सुद्धा उच्छिष्ट गणपती उच्छिष्ट मंदिर. मंदिराचे दरवाजे उघडण्याचे काही नियम आहेत. वर्षातून एकच दिवस ते खुलं असल्यामुळे लोकांच्या झुंडीच्या झुंडी तेथे जमतात. म्हणजे भगवंत पुन्हा वर्षभर बघायला मिळणार नाही म्हणून आज खुल्या दिलानं बघून घेऊया ही लोकांच्या अंतःकरणातली भावना त्या दिवशी दाटून येते. आणि मंदिर कोणतं आहे भगवंत कोणता आहे यापेक्षा त्या मंदिराचं आणि भगवंताचं दर्शन व्हावं ही आपली संस्कृती आहे. पंढरपूरला गेल्यानंतर पांडुरंग नाही भेटला तरी चालेल पण कळसाचं दर्शन घेऊन आत्मिक समाधान माणसं आहेत. त्यामुळेच आजचा हा काळ आपण इथपर्यंत कंठत आलो
आणि अशीच भाविक वृत्ती लोकांमध्ये वाढावी, रामाबद्दलचं प्रेम वाढावं आणि संपूर्ण विश्वामध्ये रामराज्य यावं अशी मी मंगल प्रार्थना भगवंताच्या चरणी करते. आणि नेट आल्यामुळे मला आपल्याशी संवाद साधता आला म्हणून नेटचे पेन मी मनपूर्वक आभार मानून मी इथे थांबते. जय श्रीराम.